जिल्ह्यातील घडामोडींच्या प्रत्येक क्षणांची अचूक माहिती मिळवण्यासाठी पहा फक्त एनसीएन न्यूज। आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। भाजपा सिडको मंडळ 1च्या वतीने सिडकोतील सर्व वीज वितरण कार्यालयाला टाळे ठोकून आंदोलन करण्यात आले। राज्यातील 72 लाख वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्याचा जुलमी निर्णय हा महाविकास आघाडी सरकारने त्वरित मागे घ्यावा। स्वतः मुख्यमंत्र्यांनी वीज बिलामध्ये 30% सवलत देऊ असे सांगूनही आजपर्यंत सवलत दिली नाही। राज्याच्या सामान्य जनतेची दिशाभूल केली आणि प्रत्यक्षात कोणतीही घोषणा अंमलात आणली नाही। आपल्याकडून जर सामान्य जनतेची वीज बिल सक्ती थांबली नाही आणि आपले कर्मचारी अधिकारी जर सक्तीने कोणाची वीज खंडित करताना आढळून आले तर त्यांना आम्ही रस्त्यावर ठोकून काढू असा इशारा मंडल अध्यक्ष शिवाजी बर्के यांनी कार्यकारी अभियंता सिडको यांना निवेदनाद्वारे दिला। लॉकडाऊन मुळे अनेक मोलमजुरी करणारे छोटे मोठे व्यावसायिक यांचा रोजगार नसल्यामुळे आणि या लॉकडाऊनच्या काळामध्ये प्रत्येकाच्या आर्थिक नुकसान झाल्यामुळे या राज्य सरकारने अशा लोकांना कुठे ना कुठे कसली ना कसली मदत करणं गरजेचं होतं। ही मदत न करता वीज बिलाच्या संदर्भात यांनी 50% सवलत देणं गरजेचं होतं, पण ही सवलत न देता उलट अव्वाच्या सव्वा बिलं देऊन 10-10, 20-20 पट वाढीव बिलं ह्या वीज वितरण कंपनीने ग्राहकांना दिले आणि याचा परिणाम आज आपण बघतोय की अनेक लोकांना वीज बिल भरणं मुश्किल आहे। ह्या सरकारने मुख्यमंत्री असतील, ऊर्जामंत्री असतील, यांनी अनेक प्रकारच्या घोषणा केल्या की आम्ही 100 युनिटपर्यंत वीज बिल माफ करू। मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आम्ही 30% वीज बिल माफ करू, अशा अनेक प्रकारच्या घोषणा करूनही कुठल्याही प्रकारची वाढीव वीज बिलाच्या संदर्भात एकही चांगली अशी घोषणा त्यांनी पूर्ण केलेली नाहीये। ही सक्तीची वसुली थांबली नाही तर भारतीय जनता पार्टी सिडको मंडळाचे सर्व नगरसेवक पदाधिकारी व कार्यकर्ते रस्त्यावर उतरून पुन्हा जन आंदोलन करतील असंही यावेळी सांगितलं। या आंदोलनात भारतीय जनता पार्टीचे शहर सरचिटणीस जगन अण्णा पाटील, मंडल अध्यक्ष शिवाजी बर्के, नगरसेविका छाया देवांग, प्रतिभा पवार, कावेरी घुगे, हर्षा फिरोदिया, रवींद्र पाटील, प्रवीण सोनवणे, रवी अर्चना दिंडोर, शैलेश साळुंके, शेखर निकुम, राहुल गणरे, दिलीप देवांग, प्रकाश सकोर, उत्तम काळे, सचिन पवार, विमल पोरजे, कुंदन खरे, प्रशांत कुलकर्णी, अभिजित पवार, करण शिंदे, संजय घुगे, हेमंत देवरे, मंगेश देशमुख, ज्ञानेश्वर तडाखे, सुनील कातकाडे व तसेच भाजपा सिडको मंडळ 1 चे अनेक कार्यकर्ते व त्रस्त झालेले नागरिक उपस्थित होते। एनसीएनसाठी प्रतिनिधी सचिन देवटे, नवीन नाशिक।